आणीबाणी, नुसता शब्द इंटरनेटवर टाकला तर सगळ्या रिपोर्टमध्ये उल्लेख दिसेल एक काळा दिवस. हा काळ अनुभवलेले तुमच्याही आजूबाजूला नक्की असतील. भारताच्या इतिहासातला एक डार्क पिरियड म्हणून आणीबाणीकडे पाहिलं जातं. 25-26 जूनच्या दरम्यान लागलेल्या या आणीबाणीला 5 दशकं पूर्ण होत आहेत, तरीही त्यावेळेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आज 49 वर्षांनंतर सुद्धा त्या जखमा अजूनही भरलेल्या नाही आहेत. काय घडलेलं त्या दिवशी? भारताच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलून टाकणारी आणीबाणी लागू व्हायला कोणकोणती कारणं महत्त्वाची ठरली, बघूया या व्हिडिओतनं. नमस्कार, मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. 1967 ते 1971 हा काळ इंदिरा गांधींचा सुवर्ण काळ होता असं म्हटलं तर चुकीचं नसेल. 66 साली लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू झाला आणि 67ची निवडणूक जिंकून इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींची महत्त्वाकांक्षा कायम सत्ता हातात आपल्याकडे ठेवायची अशी असल्याचं अनेक वेळा समोर आलंय. काँग्रेसचा विजय फारशा मताधिक्याने झाला नव्हता, पण याच काळात गांधींना पक्षातून विरोध जाणवायला लागलेला. त्यांचा उल्लेख गुंगी गुडिया म्हणजे नावापुरतं नेतृत्व असा केला जायचा. 67 नंतर त्यांचा रवैया बदलला. पक्षातले निर्णय कोणाच्या कानावर न घालता घेणं, अचानक भूमिका स्पष्ट करणं, यामुळे त्यांनी पक्षातल्याच अनेकांना दुखावलं. 1969 मध्ये काँग्रेस पार्टी फुटली, पण त्याचा फारसा फरक इंदिरा गांधींना पडला नाही. त्यांचा करिश्मा असा होता की गरीब, मागास, दलित समाज आणि महिला यांचा भक्कम पाठिंबा त्यांना होता. मग तत्कालीन काँग्रेस ओचे प्रमुख निजलिंगप्पा यांनी पक्षातून इंदिरा गांधींचीच हकालपट्टी केली. त्या बाहेर पडल्या, पण मजबूत संख्येने लोकांना घेऊन. नवीन पक्ष काढला काँग्रेस आर म्हणजे रिक्विजनिस्ट. त्यांना नवीन काँग्रेस म्हणून लोकप्रियता मिळाली. काँग्रेस ओ आणि काँग्रेस आर एकमेकांसमोर आले. काँग्रेस आर या नवीन पक्षात संजय गांधींचं नेतृत्व उदयाला येत होतं, पण दोघांच्याही कारभारावर प्रश्न उपस्थित झाले. संजय गांधींवर सुद्धा बरेच आरोप झाले. काँग्रेसचं नेतृत्व कमजोर पडतंय का असा प्रश्न समोर आला. इंदिरांना आपल्या वडिलांचे विश्वासू राहिलेले नेते आव्हान म्हणून दिसत होते, पण इंदिरा गांधींच्या प्रिव्ही पर्सच्या निर्णयाने, गरिबी हटाव या नाऱ्याने काँग्रेस आर 71च्या निवडणुकीत दणदणीत मार्जिननी जिंकली. 518 पैकी 352 जागांवर इंदिरा गांधींना विजय मिळाला. त्याच काळात झालेलं भारत पाकिस्तान युद्ध, बांगलादेशचा उदय, यामुळे गांधींची इमेज एक मसीहासारखी बनली. या निवडणुकीत काँग्रेसला रायबरेलीचा मतदारसंघ 1 लाखाच्या मार्जिनने जिंकता आला. या मतदारसंघाबद्दल थोडं सांगते, कारण या स्टोरीमध्ये त्याचं खूप महत्त्व आहे. पूर्वी या मतदारसंघात 2 जागा होत्या. 52 आणि 57च्या निवडणुकीत इथे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. जनरल कॅटेगरीमधनं फिरोज गांधी तर SC कॅटेगरीमधनं बजरंग कुरील हे निवडून आले. 1960 मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला आणि त्यांना आपल्या खासदारकीची दुसरी टर्म पूर्ण करता आली नाही. त्यानंतर 2 जागांचा हा मतदारसंघ रद्द करून 1 जागेचा करण्यात आला आणि इथली जागा अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आली. त्यानंतर हा मतदारसंघ पुन्हा अनारक्षित केला. पती फिरोज गांधींच्या निधनानंतर इंदिरा गांधी रायबरेलीतनं 1967ची लोकसभेची निवडणूक लढल्या आणि 55% मताधिक्याने जिंकून आल्या. 1969 मध्ये काँग्रेस विभागली गेली, तरी 71च्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी हा मतदारसंघ 66% मताधिक्याने जिंकत काँग्रेसकडेच राखून ठेवला. पण त्याचवेळी एक मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली, ज्यामुळे पुढच्या निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटला. 1971च्या निवडणुकीत सामना इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण असा झाला. पराभूत झालेले संयुक्त समाजवादी पार्टीचे उमेदवार राजनारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि इंदिरा गांधींनी निवडणुकीत जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप केला. त्यांनी पैसे वाटले, मतं विकत घेतली असा आरोप त्यांच्यावर झाला. 12 जून 1975 अलाहाबाद हायकोर्टाचे जस्टिस जगनमोहनलाल सिन्हा यांना इंदिरा गांधी निवडणूक गैरव्यवहार प्रकरणी दोषी आढळल्या आणि परिणामी राजनारायण यांना रायबरेलीतनं विजयी घोषित केलं. पण इंदिरा गांधींनी दाखल केलेल्या अपीलवर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने 24 जून 1975 रोजी न्यायमूर्ती सिन्हा यांच्या निर्णयाला सशर्त स्थगिती दिली आणि गांधींना पंतप्रधानपदी राहण्याची परवानगी दिली. मात्र त्यांना संसदेच्या कामकाजात भाग घेण्यापासून किंवा खासदार म्हणून पगार घेण्यापासून मनाई करण्यात आली. हा संघर्ष सुरू असताना देशात विद्यार्थी आंदोलन जोर धरत होतं. 1973 मध्ये देशात महागाई आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजत होता. विरोधकांनी इंदिरा गांधींच्या सरकारवर जोरदार टीका सुरू केली. सरकार विरोधातली पहिली प्रतिक्रिया गुजरातमधून आली. एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेसच्या फीजमध्ये वाढ करण्यात आलेली आणि त्याविरोधात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभं केलं. जयप्रकाश नारायण म्हणजे JP यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण आंदोलन उभं राहिलं.
परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली, हाताबाहेर चाललेली. इंदिरा गांधींनी गुजरात विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणूक जाहीर केली. गुजरातनंतर बिहारमध्ये जेपींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालं. तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांनी आंदोलन चिरडण्यासाठी शिवीगाळही केला. 3 आठवडे हिंसाचार सुरू होता. बिहारमध्ये शेवटी लष्कर बोलवायची वेळ आली. 8 एप्रिल 1974 रोजी पटण्यात रस्त्यावरून मूकमोर्चा काढण्यात आला. आंदोलन फोफावत होतं. जेपींच्या आंदोलनाला जनसंघ CPM यांचा पाठिंबा होता. जॉर्ज फर्नांडिस यांनी 1 एप्रिल 1974 रेल्वेचा मोठा संप पुकारला. इंदिरा गांधींनी डिफेन्स ऑफ इंडिया या कायद्याची मदत घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांचा हा संप 3 आठवड्यात मोडून काढला. संप तर मोडून काढला, पण मनातली आग आणि असंतोष नाही संपवता. अलाहाबाद हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणीबाणी लागू करायला लास्ट स्ट्रोक ठरला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर दिल्लीच्या रामलीला मैदानात भारतीय राजकारणाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी रॅली उभारण्यात आली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी अशा नेत्यांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक या रॅलीला उपस्थित राहिले. ही रॅली होती इंदिरा गांधींच्या कारभाराविरोधातली. 1971 साली झालेलं भारत पाकिस्तान युद्ध, बांगलादेशची निर्मिती आणि या सगळ्यात इंदिरा गांधींचा असलेला रोल यामुळे त्यांचं वागणं बदलत गेलं असं त्यावेळेचे रिपोर्ट सांगतात. त्याच्याच विरोधात ही रॅली 25 जूनच्या संध्याकाळी काढण्यात आलेली. दोन्ही कोर्टाचे निर्णय, विद्यार्थी आंदोलन आणि विरोधी पक्षाला मिळणारं बळ या 3 कारणांनी इंदिरा गांधींनी देशातलं अंतर्गत वातावरण बिघडल्याने आणीबाणीची घोषणा केली. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी कायम असल्याने परिणामी 25 जूनच्या रात्री इमर्जन्सी लागू करायचे आदेश त्यांना देता आले. तब्बल 21 वर्ष चाललेला आणीबाणीचा हा काळ सगळ्या भारतीयांसाठी खूप कठीण होता. कुठे अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागले, हजारो जण जेलमध्ये गेले, घरं उद्ध्वस्त झाली, पत्रकारांवर दबाव आला. एवढंच काय, सिनेसृष्टीतल्या अनेकांसाठी वेगवेगळे अजब नियम बनवले गेले. 21 महिने चाललेल्या या आणीबाणीच्या काळानंतर अखेर भारतीयांनी मोकळा श्वास घेतला. केवळ आपल्या विरोधात वातावरण जात आहे म्हणून फिसकटत चाललेली ही परिस्थिती आणि त्याचाच हा इतिहास. तुम्हाला कसा वाटला हा किस्सा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इन्साइटफुल व्हिडिओसाठी लगाव बत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.